7 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आताची महत्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तोपर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करतील. आणि यावेळी संबोधन करताना पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण आता स्पष्ट बहुमत भाजपला या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. भाजपला मित्रपक्षांची खऱ्या अर्थानं गरज आता भासणार आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदी संध्याकाळी 7 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करताना काय बोलणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. एकूणच आकडे पाहिले तर भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यामुळे एनडीएची म्हणजे एनडीए मधल्या घटक पक्षांची गरज यासाठी लागणार आहे. त्यामुळे पुढचं सरकार नेमकं कसं असणार या सगळ्या एकूणच निकालासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे लक्ष असेल. तर 27व्या फेरी अखेर सुनील तटकरे यांना 80,000 मतांची मोठी आघाडी मिळालेली आहे, त्यामुळे त्यांची विजयाकडची वाटचाल आता जोरदार सुरू असल्याचं दिसत आहे. सुनील तटकरे आता विजयाच्या उंबरठ्यावर, 27व्या फेरी अखेर तटकरेंना 80,000 मतांची मोठी आघाडी मिळालेली आहे.